गुड मॉर्निंग. आज आपण सी लँग्वेजच्या थेरीमधलं लास्ट लेक्चर आपण बघणार आहोत. इथून पुढे मग ह्या झालेल्या थेरीच्यावर प्रॅक्टिकल सुरू होतील किंवा आपण काही प्रोग्राम्स बघून ते कसे करायचे हे बघू. तर आपण आत्तापर्यंत सीच्या बेसिक थिअरीमध्ये आपल्याला कॉन्स्टंट्स पाहिले. आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे काय याची बेसिक थिअरी बघितली, कॉन्स्टंट काय आहे हे बघितलं, व्हेरिएबल्स काय आहेत हे सुद्धा बघितलं. आज आपण पुढचा पार्ट बघणार आहोत, पुढचे दोन पॉईंट्स आपण बघणार आहोत की कीवर्ड्स म्हणजे काय, व्हॉट इज द कीवर्ड्स अँड ऑपरेटर्स. की कोणताही प्रोग्राम करत असताना आपल्याला कीवर्ड्सची गरज असते आणि ऑपरेटर्सची गरज असते. विदाउट ऑपरेटर आपण कुठलंही काम किंवा कुठलंही एक कॅल्क्युलेशन आपण करू शकत नाही. मग ते ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत हेही आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आपण बघूया पहिला की सी कीवर्ड्स काय आहेत. बघा, थोडंसं रिवाइज करतो की कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक, त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत. बरोबर, कॉन्स्टंटमधले तीन प्रकार कुठले, इंटेजर कॉन्स्टंट, रियल कॉन्स्टंट आणि कॅरेक्टर कॉन्स्टंट. हे सगळे कॉन्स्टंट आपण कुठे स्टोअर करतो, मेमरीमध्ये स्टोअर करतो. आणि मेमरीमध्ये ते कॉन्स्टंट स्टोअर करण्यासाठी जो स्पेस अलोकेट केला जातो, त्या स्पेसना किंवा त्या मेमरी लोकेशन्सना आपण व्हेरिएबल्स असं बोलतो. व्हेरिएबल्स पण डिक्लेअर करावे लागतात की जर मला त्याच्यामध्ये इंटेजर व्हॅल्यू स्टोअर करायची असेल, इंटेजर कॉन्स्टंट स्टोअर करायचं असेल, तर व्हेरिएबल मला डिक्लेअर करावं लागतं की मी ते व्हेरिएबल इंटेजर आहे, अशा पद्धतीनं. ठीक आहे, तर व्हेरिएबल्स आपण तीन प्रकारचे बघितले. इंटेजर व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू शकतो, ज्याला आपण इंट असा कीवर्ड वापरतो. त्यानंतर रियल कॉन्स्टंट आपल्याला डिक्लेअर करायचे असतील तर त्यासाठी आपण फ्लोट असा कीवर्ड वापरतो. आणि कॅरेक्टर डिक्लेअर करायचं असेल तर कॅर, CHAR, कॅर असं कीवर्ड आपण यूज करतो. तर ऑलरेडी आपण तीन कीवर्ड बघितलेले आहेत. आता याच्यामध्ये पुढे काय, तर आपला सी लँग्वेज बघताना आपण एक मुद्दा बघितलेला आठवतो का बघा तुम्हाला, की सी ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. म्हणजे सी लँग्वेजमध्ये त्याचा एक स्वतःचा फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटच्या बाहेर जाऊन आपण कुठलंहीच काम करू शकत नाही. त्या फॉर्मॅटमध्ये जशा पद्धतीनं लिहावं लागतं तशा पद्धतीनंच आपण त्याच्यामध्ये कोड करावा लागतो. आणि तो कोड करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होत असतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कॉन्स्टंट, व्हेरिएबल्स, कीवर्ड्स, ऑपरेटर्स, स्ट्रक्चर, ह्या सगळ्या गोष्टी आपण आहेत तशा वापरणार आहोत. सो कीवर्ड्स म्हणजे काय मग? जसं आपण बघितलं की व्हेरिएबल्स म्हणजे मेमरी लोकेशन्स, तसं कीवर्ड्स म्हणजे काय? कीवर्ड्स असे काही वर्ड्स सीमध्ये, असे काही वर्ड्स रेडी आहेत की ज्याचं मिनिंग ऑलरेडी सी कंपायलरला माहीत आहे. बरोबर, कीवर्ड्स आर द वर्ड्स हूज मिनिंग हॅज ऑलरेडी बीन एक्सप्लेन्ड टू द सी कंपायलर. असे 32 वर्ड्स आहेत सी लँग्वेजमध्ये. किती शब्द आहेत असे? 32 शब्द असे आहेत की ज्यांना आपण कीवर्ड्स म्हणतो. ते कीवर्ड्स, त्याचं मिनिंग काय आहे, ते मिनिंग आपल्याला यूजर डिफाईन करावं लागत नाही, एक्सप्लेन करावं लागत नाही, कारण त्याचं मिनिंग ऑलरेडी कंपायलरला माहिती असतं की त्या वर्डनं काय होणार आहे, कोडमध्ये त्या वर्डचा अर्थ काय. हा अर्थ आपण करायचा नसतो, यूजर डिफाईन नसतो, तर तो सिस्टीम डिफाईन असतो. ठीक आहे, सो कीवर्ड्स आर द वर्ड्स हूज मिनिंग हॅज ऑलरेडी बीन एक्सप्लेन्ड इन सी कंपायलर, टू द सी कंपायलर. तर हे वर्ड्स जसं की आपण बघितलेले आहेत ऑलरेडी, तीन वर्ड कीवर्ड्स आपण बघितलेले आहे, इंट, फ्लोट आणि कॅर. जर मला एखाद्या व्हेरिएबलला ते व्हेरिएबल इंटेजर आहे असं डिक्लेअर करायचं असेल तर मी कुठला कीवर्ड वापरतो? INT, स्मॉल केसमध्ये. आय स्मॉल, एन स्मॉल, टी स्मॉल, INT, इंट त्याला म्हणतो आपण. सो इंट हा कीवर्ड आहे, याचं मिनिंग ऑलरेडी कंपायलरला माहीत आहे. काय मिनिंग आहे याचं? की इंट जेव्हा आपण एखाद्या व्हेरिएबलच्या समोर लिहितो तेव्हा ते व्हेरिएबल त्या मेमरी लोकेशनमध्ये फक्त आणि फक्त इंटेजर व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, हा त्याचा अर्थ आहे किंवा हे त्याचं मिनिंग आहे. लक्षात आलं? फ्लोटचं तसंच. बरोबर, फ्लोट याचा अर्थ काय? की आपण त्या व्हेरिएबलमध्ये फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू, डेसिमल पॉईंट व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. हे डिक्लेअर होतं जेव्हा आपण त्या व्हेरिएबलच्या समोर फ्लोट असं लिहू किंवा ते व्हेरिएबल फ्लोट असं डिक्लेअर करू. सेम तसं कॅरेक्टरच्या बाबतीत कॅर.
जेव्हा मला एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्ट्रिंग किंवा नंबर ऑफ कॅरेक्टर्स किंवा सिंगल कॅरेक्टर्स स्टोअर करायचं आहे, इन दॅट केस वी वॉन्ट टू डिक्लेअर दिस व्हेरिएबल ॲज अ कॅरेक्टर, सो वी मस्ट यूज द कीवर्ड विच वन कॅर, सी एच ए आर, कॅर. सो दीज आर द कीवर्ड्स. वी ऑलरेडी नो थ्री कीवर्ड्स, इंट, फ्लोट अँड कॅर, हुज मीनिंग इज ऑलरेडी नोन बाय द कंपायलर. हुज मीनिंग इज ऑलरेडी नोन बाय द कंपायलर. इट इज नॉट, दिस मीनिंग इज नॉट अ यूजर डिफाईन, इज अ सिस्टीम डिफाईन. लक्षात येत आहे. सेकंड पॉईंट याच्यामधला, द कीवर्ड्स कॅन नॉट बी यूज्ड ॲज अ व्हेरिएबल नेम. तुम्हाला माहिती आहे की व्हेरिएबलला नावं देताना आपण काही रूल्स फॉलो करतो, बरोबर आहे? आपण लास्ट लेक्चरमध्ये ते रूल्स बघितलेले आहेत की काय रूल्स आपण वापरणार आहोत की एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना. ठीक आहे, सेम इथे एक तो रूल होऊ शकतो की द कीवर्ड कॅनॉट बी यूज्ड ॲज अ व्हेरिएबल नेम, बिकॉज इफ यू डू सो वी आर ट्राइंग टू असाइन द न्यू मीनिंग टू दिस कीवर्ड विच इज नॉट अलाउड बाय द कम्प्युटर. म्हणजे काय? तर आपण एखादा कीवर्ड, जे 32 कीवर्ड्स आहेत त्या 32 कीवर्ड्समधला एकही कीवर्ड्स, एकही शब्द आपण ॲज अ व्हेरिएबल नेम म्हणून वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मला इंट हा डेटा टाईप आहे, बरोबर? इंट ए कॉमा बी कॉमा सी चालू शकतं, ए बी सी हे व्हेरिएबल झाले. पण इंट कॅर, इंट हा डेटा टाईप आणि कॅर हा व्हेरिएबलचं नेम, असं चालणार नाही. जर आपण तसं करायचा प्रयत्न करायला लागलोच, समजा मी तसं स्टेटमेंट लिहिलंच, तर आपण त्या व्हेरिएबलला एखादं वेगळं मीनिंग असाईन करतो, असा त्याचा अर्थ होऊ शकतो आणि प्रोग्राममध्ये इरर येणार आहे आणि तो प्रोग्राम सक्सेसफुली रन नाही होणार आहे, तो प्रोग्राम सक्सेसफुली डिबग नाही होणार आहे किंवा सक्सेसफुली रन नाही होणार आहे. लक्षात येतं? आपण तसं करू शकत नाही आणि ते सी कंपायलर कम्प्युटर अलाव करत नाही की द कीवर्ड कॅनॉट बी यूज्ड ॲज अ व्हेरिएबल नेम. एनी कीवर्ड कॅनॉट बी यूज्ड ॲज अ व्हेरिएबल नेम बिकॉज इफ वी डू सो, जर आपण तसं करायला लागलो, सो वी आर ट्राइंग टू असाइन अ न्यू मीनिंग टू दिस कीवर्ड. आपण त्या कीवर्डला एक नवीन मीनिंग असाईन करण्याचा प्रयत्न आपण अशावेळी करत आहोत आणि हा प्रयत्न कम्प्युटरच्या बाबतीत चालणार नाही. सी लँग्वेजमध्ये हे अलाउड नाही आहे. लक्षात येईल? आपण कीवर्डचं नेम किंवा कीवर्ड आहे तसं ॲज अ व्हेरिएबल नेम म्हणून वापरू शकत नाही. हा इथून एक गोष्ट क्लिअर होते. देर आर ओनली 32 कीवर्ड्स इन अवेलेबल इन सी. देर आर ओनली 32 कीवर्ड्स अवेलेबल इन सी. सीमध्ये किती कीवर्ड्स आहेत? 32 कीवर्ड्स आहेत, ह्याच्यापेक्षा वेगळे कीवर्ड्स नाही आहेत. अ डिटेल डिस्कशन ऑफ इच दिस कीवर्ड वुड बी टेकन अप अ लेटर चॅप्टर वेअर एवर देअर यूज इज रिलेवंट. जसं की मी तीनचा अर्ज तुम्हाला सांगितला की इंट म्हणजे काय, फ्लोट म्हणजे काय, कॅर म्हणजे काय, हे तिन्ही कीवर्ड आहेत आणि कीवर्ड आहेत ॲज वेल ॲज ते डाटा टाईपसुद्धा आहेत. ते डाटा टाईपसुद्धा आहेत. सगळेच कीवर्ड हे डाटा टाईप नसतात. इंट, फ्लोट, कॅर हे तर ॲटलिस्ट आपण आत्ता सध्या बघितलेलं, त्याचं मिनिंग काय हे आपण बघितलेलं आहे. इंट हा शब्द आहे तसा वापरायला लागेल, फ्लोट हा शब्द आहे तसा वापरायला लागेल, कॅर हा शब्द आहे तसा वापरायला लागेल, याचा मिनिंग आपण बदलू शकत नाही किंवा ट्राय करू शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट स्लाईड वर आपण बघतो की हे सगळे जे आहेत ते 32 कीवर्ड्स आहेत. ॲटो, ब्रेक, केस, कॅर, कॉन्स्ट, कंटिन्यू, डिफॉल्ट, टू, डबल, एल्स, इनम, एक्स्टर्न, फ्लोट, फॉर, गो टू, इफ, इंट, लॉन्ग, रजिस्टर, रिटर्न, शॉर्ट, साइन ऑफ, साइंड, साइन ऑफ, स्टॅटिक, स्ट्रक्ट, स्विच, टाईप डेफ, युनियन, अनसाइंड, व्हॉइड, होलाटाईल अँड व्हाईल. ह्याच्यातले आपण कुठले कुठले बघितलेत बघा. पहिल्या कॉलममध्ये कॅर बघितलेला आहे कॅरेक्टरसाठीचा, दुसऱ्यामध्ये काय बघितलं आहे का नाही, तिसऱ्यामध्ये इंट बघितलेला आहे, बरं, दुसऱ्या कॉलममध्ये फ्लोट पण आहे, फ्लोट अर्थ फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी, तिसऱ्या कॉलममध्ये आपण इंट हा बघितला आहे, चौथ्या कॉलममधले बघ, म्हणजे ह्या 32 आपण तीनचं मिनिंग आपल्याला आत्तापर्यंत बघितलेलं आहे. बाकीचे सगळे कीवर्ड्स कसे आणि कुठे वापरतात हे जेव्हा जेव्हा त्याचा यूज येईल तेव्हा ते आपण शिकत जाऊ. पण हे 32 कीवर्ड्स आहेत हे लक्षात ठेवा. हे कीवर्ड्स किंवा हे शब्द आहे तसे आपण ॲज अ व्हेरिएबल नेम म्हणून वापरू शकत नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात येईल कीवर्ड्स म्हणजे काय? कीवर्ड्स हे असे काही रिझर्व वर्ड्स आहेत ज्याचं मिनिंग कम्प्युटरला ऑलरेडी माहिती आहे. ॲटो म्हणजे काय कम्प्युटरला माहिती आहे, कंपायलरला माहिती आहे. ब्रेक केव्हा वापरायचं किंवा ब्रेक वापरल्यानंतर काय क्रिया करायची आहे, काय ॲक्शन घ्यायची आहे, हे कंपायलरला, सीला माहिती आहे.
के स्क्वेअर कॉन्स्टंट हे सगळे जे व्हेरिएबल्स आहेत हे सगळे व्हेरिएबल जेव्हा जेव्हा आपण यूज करणार आहोत ते सगळे व्हेरिएबल जेव्हा यूज करणार तेव्हा त्याचं जे मीनिंग आहे ते मीनिंग काय आहे याचं मीनिंग किंवा याचा जो काय अर्थ आहे किंवा याची जी काय रिएक्शन आहे ही रिएक्शन ऑलरेडी कम्प्युटरच्या कंपायलरच्या सीच्या हिडर फाईल्समध्ये त्याचं मीनिंग स्टोअर केलेलं आहे ते आहे तसं आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये कुठलाही बदल करणार आहोत. इथं लिहिताना सुद्धा मी सगळे स्मॉलमध्ये लिहिले आहेत कुठलंही अक्षर कॅपिटल नाही म्हणजे याचा अर्थ काय जसे आहे तसे वापरायचे. इंट आय एन टी मधलं आय कॅपिटल वापरलं तर मीनिंग होणार नाही त्याचं काम होणार नाही. फ्लोटचं एफ कॅपिटल वापरलं बाकी स्मॉल आपण जनरल इंग्लिशमध्ये वापरतो तसं चालणार नाही. तर कुठलाही शब्द आहे तसा हा जो हे जे 32 शब्द आहेत ह्याचं कुठलाही शब्द आहे तसा आपण यूज करायला पाहिजे तर त्याचं मीनिंग कंपायलरला कळणार आहे अदरवाईज त्याचा अर्थ किंवा त्याचे ॲक्शन तिथे होणार नाही. हे झाले कीवर्ड्स. हे आहे तसे आपण वापरणार आहोत जिथं जिथं गरज असेल तिथेचा अर्थ बघू आपण. आपण आता ऑलरेडी 3 बघितलेले आहेत इंट फ्लोट आणि कॅर ठीक आहे. तर हे झाले कीवर्ड्स. कीवर्ड्स नंतर आपण बघणार आहोत की सीमध्ये आपण ऑपरेटर्स कुठले कुठले वापरणार आहोत. आता ऑपरेटर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की आपण सी लँग्वेजमध्ये किंवा इवन कोणत्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स बघतो वेगवेगळे लॉजिक्स डेव्हलप करतो आणि हे वेगवेगळे प्रोग्राम बघत असताना ते प्रोग्राम करत असताना आपल्याला ऑपरेटर्सची गरज लागत असते फार. आणि ऑपरेटर अनेक प्रकारचे आहेत. मग ऑपरेटर म्हणजे काय तर दिस इज अ सिम्बॉल यूज टू परफॉर्म सम ऑपरेशन ऑन अ व्हेरिएबल्स ऑपरेंड्स ऑर विथ अ कॉन्स्टंट. जसं की लास्ट टाईम मी नेहमी एक एक्झाम्पल सांगत असतो की ॲक्सेप्ट एनी टू नंबर्स अँड फाईंड द ॲडिशन ऑफ दॅट टू नंबर्स की कोणतेही दोन नंबर्स घ्या आणि त्याचे ॲडिशन करा. तर त्या दोन नंबर्सची ॲडिशन करत असताना आपल्याला ॲडिशनचं सिम्बॉल पाहिजे प्लस साईन बरोबर. तर ते प्लस साईन आपल्याला पाहिजे. तर प्लस साईन हा काय आहे ऑपरेटर आहे. मायनस साईन हा ऑपरेटर आहे. मल्टिप्लिकेशन स्टार ऑपरेटर आहे. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऑपरेटर आहेत. म्हणजे हे जे काय आपण बेसिक कॅल्क्युलेशन्स करणार आहोत हे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आपल्याला जे सिम्बॉल वापरणार आहोत ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी तर त्या सिम्बॉल्सना आपण काय म्हणतो ऑपरेटर्स असं म्हणतो. आणि हे सिम्बॉल आपण कशावर ऑपरेट करणार आहोत व्हेरिएबल्सवर ऑपरेट करणार आहोत कॉन्स्टंटवर ऑपरेट करणार आहोत वेगवेगळ्या डाटा टाईप्सवर ऑपरेट करणार आहोत तर हे तिथं ऑपरेट करणार आहोत आपण. सम ऑपरेटर रिक्वायर टू ऑपरेंड्स टू परफॉर्म ऑपरेशन ऑर सम रिक्वायर सिंगल ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल मला ॲडिशन करायचे आहेत तर मला दोन ऑपरेटर पाहिजेत दोन ऑपरेंड्स पाहिजेत दोन व्हॅल्यूज पाहिजेत बरोबर ना दोन व्हॅल्यूज पाहिजेत. मात्र मला स्क्वेअर काढायचं आहे तर सिंगल हे पाहिजे ऑपरेंड पाहिजे सिंगल नंबर किंवा सिंगल व्हेरिएबल्स पाहिजे व्हॅल्यू पाहिजे. तर काही ऑपरेशन्समध्ये आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऑपरेंड्सची म्हणजेच व्हेरिएबल्सची म्हणजेच कॉन्स्टंट्सचा वापर करणार आहोत. काही ठिकाणी आपण सिंगलवर वापरलं फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट काढायचं असेल तर सिंगल नंबर लागतो स्क्वेअर काढायचं असेल सिंगल लागतो बरोबर ना. मग अशा पद्धतीनं काही ऑपरेशन्समध्ये डबल लागतील किंवा मोर दॅन डबल लागतील काहीमध्ये सिंगल लागेल. सेव्हरल ऑपरेटर्स आर देअर दोज आर अरिथमॅटिक ऑपरेटर्स. आपण काही कॅटेगरीज बघू ज्यामध्ये अरिथमॅटिक ऑपरेटर्स ही कॅटेगरी पडते. असाइनमेंट ऑपरेटर इन्क्रीमेंट ऑपरेटर डिक्रीमेंट ऑपरेटर लॉजिकल ऑपरेटर कंडिशनल ऑपरेटर कॉमा साइज ऑफ बिट वाईज अँड ऑदर. देर आर मेनी मोर ऑपरेटर्स इन सी. स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत की कुठले कुठले ऑपरेटर्स आपण बघणार आहोत किंवा कुठले कुठले ऑपरेटर्स आपण सीमध्ये यूज करणार आहोत. त्यापैकी पहिली कॅटेगरी आपण बघणार आहोत की अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक म्हणजे गणितीय क्रिया. तर गणितीय क्रिया करण्यासाठी कुठले कुठले ऑपरेटर्स आपल्याला लागतील. दीज ऑपरेटर यूज्ड फॉर अ न्यूमरिकल कॅल्क्युलेशन. न्यूमरिक कॅल्क्युलेशनसाठी या ऑपरेटरचा आपण वापर करणार आहोत. दीज आर ऑफ आयदर युनरी अरिथमॅटिक ऑपरेटर ऑर बायनरी अरिथमॅटिक ऑपरेटर. युनरी आणि बायनरी ह्याचा अर्थ समजून घ्या. युनरी विच मीन्स सिंगल कॅरेक्टर. जसं मी म्हटलं की मला स्क्वेअर रूट काढायचं आहे स्क्वेअर काढायचा अशा केसेसमध्ये मी युनरी अरिथमॅटिक ऑपरेटर यूज करणार आहे. आणि जेव्हा मला मोर दॅन डबल मोर दोन किंवा दोनपेक्षा जास्त जेव्हा ऑपरेंड्स वापरायला लागतात किंवा व्हेरिएबल्स वापरायला लागतात तेव्हा मला कुठले ऑपरेटर्स लागतील बायनरी अरिथमॅटिक ऑपरेटर्स लागतील. आता युनरीमध्ये कोण कुठले आहेत प्लस प्लस आणि मायनस मायनस.
आणि बायनरीमध्ये कुठले कुठले आपण घेतले आहेत, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॉड्युलस हे ऑपरेटर. मी तुम्हाला एक लास्ट लेक्चरला असं सांगितलेलं किंवा फर्स्ट लेक्चरला असं सांगितलेलं की काही वेळा जरी सी लँग्वेजमध्ये आपलं जे काय की कॅरेक्टर सेट आहे हा कॅरेक्टर सेट जरी इंग्लिशचा असला तरी काही वेळा सीमध्ये म्हणून त्याचं मिनिंग वेगळं असतं, बदलतं. जसं की इथं जनरल इंग्लिशमध्ये किंवा जनरल मॅथमॅटिक्समध्ये आपण प्लस प्लस साईन वापरत नाही. कुठे वापरतो का? ए प्लस प्लस टू, सॉरी ए प्लस प्लस बी, याचा अर्थ काय? काहीच अर्थ नाही आहे. ए मायनस मायनस बी, ए प्लस बी समजू शकतो, ए मायनस बी समजू शकतो, पण ए प्लस प्लस बी काय आहे, ए मायनस मायनस बी काय आहे, तर ह्याचा कुठं अर्थ लागत नाही. पण सीमध्ये याच याला काही अर्थ आहेत. याला आपण प्लस प्लसला आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर असं म्हणतो. इन्क्रीमेंट याचा अर्थ काय? इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. इन्क्रीमेंट म्हणजे वाढ होणे, डिक्रीमेंट म्हणजे कमी होणे, बरोबर ना? प्लस प्लस विच इज अ इन्क्रीमेंट ऑपरेटर, इन्क्रीमेंट बाय वन इच टाईम. मायनस मायनस विच इज डिक्रीमेंट ऑपरेटर, डिक्रीमेंट बाय वन इच टाईम. ठीक आहे, बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर आहे तसे वापरू शकतो. ए प्लस बी, ए मायनस बी, ए मल्टीप्लाय बी, ए डिव्हिजन बाय बी, ए मॉड बाय बी. आता हे मॉड ऑपरेटर जो आपण इथं वापरला आहे त्याला आपण पर्सेंट म्हणतो इंग्लिशमध्ये. मी त्याला काय म्हणतो? मॉड्युलस ऑपरेटर. मॉड्युलस याचा अर्थ व्हेन सी इज इक्वल टू ए मॉड बाय बी, सी इज इक्वल टू ए मॉड बाय बी, याचा अर्थ काय होणार आहे की फाईव्ह मॉड बाय टू असं जेव्हा मी करेन त्यावेळी फाईव्ह डिवायडेड बाय टू होतं आणि जी मॉड राहतो, मॉडरेटर जो राहतो ज्याला आपण म्हणतो बाकी मराठीमध्ये, बाकीची राहते ती बाकी देण्यासाठी मॉडचा वापर होतो. जसं की सी इज इक्वल टू फाईव्ह मॉड बाय टू, याचा ॲन्सर काय असणार आहे? वन असणार आहे. कारण पाचला दोन भाग घालवला की बाकी एक उरणार आहे, बरोबर ना? म्हणजे बाकी कुठे येणार आहे? सीमध्ये येणार आहे. म्हणजे ते मॉड ऑपरेटरचं आपण पुढे 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 मॅथमॅटिक्स हे करताना बघू. इथे काही मी एक्सप्लेनेशन पण केलेलं आहे की युनरी ऑपरेटर्स म्हणजे काय. तर सपोज आता इथं मी एक एक्झाम्पल दिलं आहे, बघा. ए एक व्हेरिएबल आहे समजून घ्या. इंट ए, पहिलं एक्सप्रेशन काय आहे बघा. इंट ए याचा अर्थ काय की ए हे एक व्हेरिएबल आहे आणि त्या एमध्ये आपण कुठली व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत? इंटेजर व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत. म्हणजे मी इथं व्हेरिएबल डिक्लेरेशन केलं. इंट ए एक व्हेरिएबल झालं टू बाईट्सचं. टू बाईट्सचं का? कारण इंटेजर आहे म्हणून. इंटेजरची प्रॉपर्टी टू बाईट्स आहे. सो इंट ए एक लोकेशन झालं मेमरीमध्ये, त्याचं नेम आहे ए, त्याची स्पेस अलोकेट झाली टू बाईट्स. त्याच्या नेक्स्ट ऑपरेशनला मी काय केलं? ए इज इक्वल टू फाईव्ह. ए इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे त्या एमध्ये मी कुठली व्हॅल्यू स्टोअर केली? फाईव्ह स्टोअर केली, बरोबर आहे ना? म्हणजे आत्ता एमध्ये काय आहे? फाईव्ह आहे. ठीक आहे, त्याच्या खालचं एक्सप्रेशन काय बघा. ए प्लस प्लस, लगेच मी काय केलं? ए प्लस प्लस म्हणजे प्लस प्लस हा इन्क्रीमेंट युनिटी ऑपरेटर त्याच्यावर अप्लाय केला. एवर काय अप्लाय केलं? युनरी ऑपरेटर जो इन्क्रीमेंटचा आहे तो अप्लाय केला. आता ए प्लस प्लस हे एक्झिक्युशन जेव्हा कम्प्लीट होणार, आफ्टर दिस एक्झिक्युशन द व्हॅल्यू ऑफ ए इज व्हॉट? सिक्स. याचा अर्थ काय की जेव्हा मी एखाद्या व्हेरिएबलला प्लस प्लस ऑपरेटर जोडतो तेव्हा त्या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये एकनं व्हॅल्यू वाढते. म्हणजे प्लस प्लसचा अर्थच काय? इन्क्रीमेंट बाय वन. प्लस प्लसला याचा अर्थ मिनिंग काय आहे? इन्क्रीमेंट बाय वन. आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ ए प्लस प्लस द व्हॅल्यू ऑफ सिक्स, द व्हॅल्यू ऑफ ए इज व्हॉट? सिक्स. बिकॉज द प्रिव्हियस व्हॅल्यू ऑफ ए इज व्हॉट? फाईव्ह. फाईव्ह प्लस प्लस विच मीन्स फाईव्ह प्लस वन, व्हॅल्यू इज सिक्स. इन अनदर वर्ड, ए द मिनिंग ऑफ ए प्लस प्लस इज एज अ सिमिलर एज ए इज इक्वल टू ए प्लस वन. व्हॉट इज द मिनिंग? ए इज इक्वल टू ए प्लस वन. म्हणजे ए या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू आहे त्या व्हेरिएबलमध्ये एकनं व्हॅल्यू वाढते किंवा जेव्हा मी त्याला प्लस प्लस हे साईन अटॅच करतो. आता हे प्लस प्लस साईन त्या व्हेरिएबलच्या पुढे पण करू शकता, मागे पण करू शकता. म्हणजे ए प्लस प्लस म्हणजेच प्लस प्लस ए, लक्षात येईल? कसंही चालतं. ए प्लस प्लस म्हणजेच प्लस प्लस ए जोडून विदाउट एनी स्पेसेस. ठीक आहे, मी खाली डिक्रीमेंटचा ऑपरेटर दिला आहे की जेव्हा जर इंट ए इज इक्वल टू फाईव्ह असा असेल, जर एची व्हॅल्यू जर फाईव्ह असेल आणि मी जर ए मायनस मायनस लिहिलं तर फाईव्ह हे एमध्ये ऑलरेडी प्रिव्हियस व्हॅल्यू आहे,
जेव्हा मी त्याला मायनस मायनस ऑपरेटर जोडतो तेव्हा एची व्हॅल्यू काय होते, एकनं कमी होते. म्हणजे आता काय झालं, ए इज इक्वल टू फाईव्ह होतं, ए मायनस मायनस केल्यानंतर काय झालं, एची व्हॅल्यू काय झाली, फोर झाली. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे युनरी ऑपरेटर्स काय करतात, दोन युनरी ऑपरेटर्स आहेत, प्लस प्लस आणि मायनस मायनस. प्लस प्लस हा प्रत्येक वेळी इन्क्रीमेंट करतो एकनं, एकनंच इन्क्रीमेंट करतो, आणि मायनस मायनस हा डिक्रीमेंट करतो वननं, कमी करतो व्हॅल्यू. इन्क्रीमेंट म्हणजे वाढवणे, डिक्रीमेंट म्हणजे कमी करणे. लक्षात येईल युनरी ऑपरेटर्स आपले काय आहेत आणि ते कसे वापरायचे. नेक्स्ट बायनरी अरिथमॅटिक ऑपरेटर्स. अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये मध्येच पाच ऑपरेटर्स आहेत, ॲडिशन ऑपरेटर, सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर, डिव्हिजन ऑपरेटर, मल्टिप्लिकेशन ऑपरेटर आणि मॉड्युलस ऑपरेटर. जेव्हा बघा प्लस साईन आपण कुठे यूज करणार आहोत, सी इज इक्वल टू ए प्लस बी, सी इज इक्वल टू ए प्लस बी. सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर कसा म्हणणार आहे, ए मायनस बी इज असाइन टू सी, ए मायनस बी इज असाइन टू सी. डिव्हिजन ऑपरेटर काय होणार आहे, ए डिवायडेड बाय बी इज असाइन टू सी. मल्टिप्लिकेशन ऑपरेटर काय होणार आहे, ए मल्टीप्लाय बाय बी इज असाइन टू सी. मॉड्युलस ऑपरेटर काय होणार आहे, ए मॉड बाय बी इज असाइन टू सी. लक्षात येईल, म्हणजे जेव्हा मला बेरीज करायची आहे मी ॲडिशन ऑपरेटर वापरतो, वजाबाकी करायचे सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर वापरणार आहात, भागाकार करायचा डिव्हिजन ऑपरेटर वापरणार आहोत, गुणाकार करायचा मल्टिप्लिकेशन ऑपरेटर पाहिजे, आणि मॉड्युलस काढायचा तर मॉड्युलस ऑपरेटर. मॉड्युलस म्हणजे बाकी जर काढायचे असेल तर, बाकी काय आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर मी कुठला ऑपरेटर वापरणार आहे, मॉड्युलस ऑपरेटर वापरणार आहे. लक्षात आलं, हे आपण बघितले अरिथमॅटिक ऑपरेटर्स. आणि अरिथमॅटिक ऑपरेटर्स हे दोन प्रकारचे आहेत, युनरी अरिथमॅटिक ऑपरेटर्स आणि बायनरी अरिथमॅटिक ऑपरेटर्स. नेक्स्ट ऑपरेटर्सची कॅटेगरी आपण बघू, रिलेशनल ऑपरेटर्स. रिलेशनल अरिथमॅटिक म्हणजे गणितीय क्रिया करणारी, रिलेशन म्हणजे काय, एकमेकांशी सहसंबंध स्पष्ट करणारे ऑपरेटर्स. जसं की इक्वल इक्वल्स टू. रेग्युलर मॅथमॅटिक्समध्ये आपण इक्वल इक्वल्स टू वापरतो का कुठे, इक्वल्स टू वापरतो. ए इक्वल, इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आता आपण इथे कम्पेअर करूया की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिंगल इक्वल टू अँड डबल इक्वल टू. ठीक आहे, सो जेव्हा मी रेग्युलर मॅथमॅटिक्समध्ये आपण काय करतो, बघा ए इक्वल्स टू बी, याचा अर्थ काय असतो, ए इक्वल्स टू बी, ए इज इक्वल्स टू बी, सिंगल इक्वल टू, याचा अर्थ काय असतो की बोथ साईड्स आर इक्वल. बरोबर ना, ए इज इक्वल्स टू बी, बी इज इक्वल्स टू ए, बोथ साईड्स, लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड अँड ॲज वेल ॲज राईट साईड इज इक्वल टू लेफ्ट साईड. बोथ साईड्स आर सिमिलर टू इच अदर, बोथ साईड्स आर इक्वल टू इच अदर. हे रेग्युलर मॅथमॅटिक्समध्ये झालं. सीमध्ये याचा अर्थ असा नाही आहे. जेव्हा मी सीमध्ये ए इज इक्वल टू फाईव्ह असं लिहितो, मी बॅक स्लाईडला जातो थोडंसं, मी इथं काय लिहिलं आहे बघा, अजून एक बॅक स्लाईड घेतो मी, ह्याच्यामध्ये काय लिहिलं, इंट इज इक्वल टू फाईव्ह. मी जनरली बोलताना असं म्हटलं की इंट इज इक्वल टू फाईव्ह, पण इज इक्वल टू हा ऑपरेटर इथं असाइनमेंट ऑपरेटर म्हणून वापरला जातो. पुढे ॲक्च्युली ते आहे, पण इथं मी आता विषय निघाला आणि कम्पॅरिझन करायचं आहे म्हणून मी पुन्हा इथं तो ॲडिशनल घेतो की इज इक्वल टू ऑपरेटर बरोबर चिन्ह जेव्हा सिंगल लिहितो आपण त्याला सी लँग्वेजमध्ये असाइन ऑपरेटर असं म्हटलं जातं. असाइन, असाइन करणे म्हणजे व्हॅल्यू देणे. ए इज इक्वल टू फाईव्ह याचा अर्थ, किंवा ए इज इक्वल टू फाईव्ह म्हणणं किंवा ते बोलणंसुद्धा चुकीचं आहे. कसं वाचायला पाहिजे, ए इज इक्वल टू फाईव्ह असं न वाचता फाईव्ह इज असाइन टू ए, फाईव्ह इज असाइन टू ए. सीमध्ये या इज इक्वल टू ऑपरेटर्सचा अर्थ असा नाही आहे की बोथ साईड्स आर इक्वल, असा नाही आहे. तर काय आहे, राईट साईड इज असाइन टू लेफ्ट साईड, राईट साईड इज असाइन टू लेफ्ट साईड. याचा अर्थ मी कसा वाचेन, फाईव्ह इज, फाईव्ह राईट साईडला, ए लेफ्ट साईडला, फाईव्ह इज असाइन टू ए, फाईव्ह इज असाइन टू ए. मी मगापासून हे सुद्धा वाचत होतो की ए प्लस बी इज इक्वल टू इज असाइन टू सी, ए मायनस बी इज असाइन टू सी, ए डिव्हिजन बाय बी असाइन टू सी, ए मल्टीप्लाय बाय बी इज असाइन टू सी, ए मॉड बाय बी इज असाइन टू सी.
सी इज इक्वल टू ए प्लस बी हे वाचणंसुद्धा रॉंग आहे. बरोबर आहे, कारण इक्वल्स नाहीच आहे. इथे राईट साईड इज इक्वल्स टू लेफ्ट साईड ॲज वेल ॲज लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड असं होत नाही. तर काय अर्थ होतो, मी परत पुन्हा पुन्हा का सांगायला लागलो आहे, याचा अर्थ काय होतो की राईट साईड इज असाईन टू लेफ्ट साईड, राईट साईड इज असाईन टू लेफ्ट साईड. सो वाचतानासुद्धा सी इज इक्वल टू ए प्लस बी पेक्षा ए प्लस बी इज असाईन टू सी असं वाचायला हरकत नाही. पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघतो. मात्र जर मला दोन्ही साईड इक्वल आहेत असे दाखवायचे असतील, रिलेशनल ऑपरेटर, दोन्ही बाजू एकमेकांशी इक्वल आहेत असं जेव्हा सीमध्ये द्यायचं असेल, एक्सप्रेशन द्यायचं असेल, तेव्हा फक्त सिंगल इक्वल्स टू चालणार नाही आहे, डबल इक्वल्स टू वापरतात. जसं की पहिला ऑपरेटर आहे ज्याला आपण एक्झॅक्टली इक्वल्स टू असं म्हणतो, एक्झॅक्टली इक्वल्स टू. देर आर द मिनिंग ऑफ दिस ऑपरेटर इज बोथ साईड्स आर इक्वल, बोथ साईड्स आर इक्वल टू इच अदर. ठीक आहे, लक्षात आलं. सिंगल इक्वल टू, द डिफरन्स बिटवीन सिंगल इक्वल्स टू अँड एक्झॅक्टली डबल इक्वल्स टू, व्हॉट इज द मिनिंग, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम, सिंगल इक्वल्स टू इज अ असाईन ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, अँड डबल इक्वल्स टू इज अ एक्झॅक्टली इक्वल्स टू ऑपरेटर, अँड इन धिस कॅटेगरी इज अचीव्ड रिलेशनल ऑपरेटर्स. ओके, दोन्ही साईड्स ह्या दोन्ही इक्वल आहेत असं जर सांगायचं असेल तर डबल इक्वल्स टू लिहायला लागेल. पण नॉट इक्वल्स टू आहेत म्हणून सांगायचं असेल तर एक्सलायमेट्री साईन इक्वल्स टू, सेकंड ऑपरेटर बघा, एक्सलायमेट्री साईन ऑपरेटर ज्यावेळी असं लिहिणार आपण तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, नॉट इक्वल टू, ए नॉट इक्वल टू बी असं जेव्हा लिहायचं आहे मला तेव्हा काय लिहायला लागेल, मला ए एक्सलायमेट्री इज इक्वल टू बी. याचा अर्थ काय होईल, याचा अर्थ काय होईल की ए इज नॉट इक्वल टू बी. ए एक्सलायमेट्री साईन इज इक्वल टू बी लिहिलं तर याचा अर्थ वाचणार कसा आपण, ए इज नॉट इक्वल टू बी. आता ग्रेटर दॅन लेस दॅन तुम्हाला माहिती आहे, जे मॅथमॅटिक्समध्ये त्याचा मिनिंग आहे तेच इथं आहे. ए ग्रेटर दॅन बी, ए लेस दॅन बी, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे पण आहे, लेस दॅन अँड इक्वल टू हे सेम ऑपरेटर जसे की मॅथमॅटिक्समध्ये वापरतात. एक साईड दुसऱ्या साईडपेक्षा मोठी आहे असं दाखवायचं असेल तर ग्रेटर दॅन, एक साईड दुसऱ्या साईडपेक्षा छोटे असेल असं दाखवायचं असेल लेस दॅन, ग्रेट असं चेक करायचं असेल तर ॲक्च्युली तसंच ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू हे झाले कुठले, हे टोटल सहा ऑपरेटर्स आहेत, एक्झॅक्टली इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन अँड इक्वल टू हे सगळे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, रिलेशनल ऑपरेटर्स या कॅटेगरीमध्ये येतात. पुढे पुढे आपण वापरणार आहोत, आता याचं फक्त आपण मिनिंग बघायला लागलो आहे, हे मिनिंग लक्षात ठेवा. थोडंसं पूर्वी माहीत आहे काही जे फरक आहेत जे रेग्युलर मॅथमॅटिक्समध्ये आणि आपल्या सीमध्ये जो काही डिफरन्स आहे तो मी नोटेड करतो किंवा त्याला फोकस करत असतो तो लक्षात ठेवा. नेक्स्ट कॅटेगरी आपण बघणार आहोत लॉजिकल ऑपरेटर्स. इथंही बऱ्याचशा गोष्टी चेंज आहेत रेग्युलर इंग्लिश मॅथमॅटिक्समध्ये आणि सीमध्ये. लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर आणि लॉजिकल नॉट हे तीन ऑपरेटर्स लॉजिकलमध्ये येतात. इंग्लिशमध्ये अँड साईन वापरतो आपण, अँडचा सिम्बॉल वापरतो त्याला आपण अँड वगैरे म्हणतो किंवा आणि, ए अँड बी, ए अँड बी, बरोबर ना. पण इथं अँड असा अर्थ जेव्हा मी वापरायचा असेल त्यावेळी डबल अँपरसन द्यायला लागतं, डबल अँपरसन साईन, अँपरसन अँडचं साईन हे डबल जेव्हा लिहिणार आपण, ए अँड बी असं लिहायचं असेल तर ए डबल अँपरसन बी असं जेव्हा लिहिणार तेव्हा त्याचा अर्थ ए आणि बी असा होऊ शकतो, ए आणि बी असा होऊ शकतो. लॉजिकल ऑर दोन स्केलेटन आपण उभे वापरतो आणि लॉजिकल नॉट एक सिंगल एक्सलायमेट्री साईन वापरतो आपण. लॉजिकल नॉट, नॉट इक्वल टू मध्ये पण आहे ना, ओके, नॉट लेस दॅन, नॉट ग्रेटर दॅन, नॉट विच मीन्स एक्सलायमेट्री साईन, दिस इज ऑल्सो लॉजिकल ऑपरेटर्स, लॉजिकल अँड. आता हे फक्त सिम्बॉल्सचे मिनिंग समजून घ्या, ते वापरायचे कसे कुठे त्याचं लॉजिक कसं वापरायचं आपण त्या त्या प्रोग्राममध्ये बघू. नेक्स्ट लेक्चरपासून आपण थोडंसं एक 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 प्रोग्राम बघत जाऊया, थोडंसं आपल्याला लक्षात येईल की आपण हे जर सगळे जे पाठीमागं शिकलेलो आहोत हे एक्झॅक्टली आहे का, त्याचा वापर कसा कुठे करायचा हे थोडंसं लक्षात येईल. आणि मग तिथं जर नाही समजलं तर पुन्हा जसं मी लेक्चरला कमिट केलं की आपल्याला नाही समजलं तर बॅकला जाऊ तर तिथं जाता येईल. म्हणजे एक प्रोग्राममध्ये आपण हे सगळं वापरताना बघूया. सर लॉजिकल ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत,
लॉजिकल अँड लॉजिकल ऑर लॉजिकल नॉट. लक्षात येईल हे तीन लॉजिकल ऑपरेटर्स म्हणून आपण वापरतो. अजून बरेचसे लॉजिकल अजून बरेचसे ऑपरेटर्सची कॅटेगरीज आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ते सगळं बघू. आता सध्या आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं की कीवर्ड्स म्हणजे काय आहेत, कीवर्ड्स कशाला म्हणतात, ते किती आहेत, 32 कीवर्ड्स आहेत. त्यातले काही तीन कीवर्ड्सचे आपण मीनिंग ऑलरेडी बघितलेले आहेत, बाकीचे स्टेप बाय स्टेप आपण त्या त्यावेळी जिथं कुठं यूजमध्ये येतील तिथं आपण ते बघू. सेकंड थिंग आपण बघितले ऑपरेटर्स. ऑपरेटर्समध्ये आपण तीन प्रकारचे ऑपरेटर्स बघितले. एक म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेटर्स. अरिथमॅटिक ऑपरेटर्सचे दोन प्रकार आहेत, युनरी आणि बायनरी. देन आपण कुठले बघितले, रिलेशनल ऑपरेटर्स बघितले आणि लॉजिकल ऑपरेटर्स बघितले, ठीक आहे, आणि एक सिंगल असाइनमेंट ऑपरेटर बघितला. तर हे ऑपरेटर नेक्स्ट लेक्चरला थोडे ऑपरेटर आणि एखादा प्रोग्राम हे आपण बघत जाऊ. किंवा मग ऑपरेटर जिथं जिथं यूजमध्ये येतील तिथं, कारण हे बेसिक ऑपरेटर्स आहेत, हे रेग्युलर लागतात म्हणून आपण हे केअरफुली बघितले. जिथं कुठं लागतील पुढे पुढे आपण प्रोग्राममध्ये ते ऑपरेटर्स बघत जाऊ, ते कीवर्ड्स बघत जाऊ. होप सो की तुम्हाला हे समजलं असेल किंवा तुम्ही समजून घ्याल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रोग्राम बघू. त्या प्रोग्राममध्ये हे सगळं जे झालेलं आहे आता सगळं, ते सगळं पुन्हा रिवाईज होईल आणि आपल्याला पुन्हा ते एक पुन्हा जिथं कुठं अजून काही डाऊट्स असतील ते डाऊट्स समजत जातील. पण तरीही प्रत्येक लेक्चरमध्ये जे काही डाऊट्स तुम्हाला वाटतात ते डाऊट्स तुम्ही माझ्याशी शेअर करायला हरकत नाही, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला कितपत समजलेलं आहे. ऑनलाईन लेक्चरमध्ये समजत नाही की तुम्हाला कितपत समजतं, तर ते तुम्ही जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत मला कळणार नाही की तुम्हाला तुमची डेप्थ काय आहे किंवा तुम्हाला हे कुठंपर्यंत समजतं आहे. सो तुम्ही सांगत जावा, कुठल्याही प्रकारचा संकोच किंवा लाजायची गरज नाही. तुम्ही कसे प्रश्न विचारू किंवा भीती बाळगायची गरज नाही की कसा विचारायचं, मग सगळे विचारत नाहीत, मग मी एकटीच कशी विचारू, असं काही करायची गरज नाही. तुम्ही विचारला हरकत नाही. तुम्ही नाही विचारलं तर मला कळणार नाही तुम्हाला कितपत समजतं आहे. ठीक आहे, थँक्यू.